सोलापूर पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी शहरातील विविध 13 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. फौजदार चावडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांना कंट्रोल रूमला पाठवण्यात आले आहे, तर त्यांच्या ठिकाणी सायबर सेलचे उदयसिंग पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बजरंग साळुंखे यांची जेल रोड पोलीस ठाण्याला प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून राजेंद्र करणकोट यांनाही जेल रोडमध्ये दुय्यम पोलीस निरीक्षक या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. जेल रोडचे शिवाजी राऊत आता जोडभावी पेठ पोलीस ठाण्यामध्ये प्रभारी अधिकारी असतील. आरसीपी शिवशंकर बोंदर यांना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. शहर वाहतूक शाखा दक्षिणचे चंद्रकांत वाबळे यांना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांची अनैतिक मानवी वाहतूक कक्षाला नियुक्ती करण्यात आली आहे. जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचीम यांना सुरक्षा शाखेला पाठवण्यात आले आहे. जेल रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांना अतिक्रमण विभागाकडे, तर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे संजय पवार यांना आज आरसीपीचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे विश्वनाथ सिध यांना शहर वाहतूक शाखा दक्षिण या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांना दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून चेल्लूर पोलीस ठाण्यांना पाठवण्यात आले आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांना दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून जेल रोड पोलीस ठाण्याला पाठवण्यात आले आहे. चंद्रकांत वाबळे यांची शहर वाहतूक शाखा दक्षिण येथून एमआयडीसी पोलीस ठाण्याला दुय्यम पोलीस निरीक्षक या पदावर बदली करण्यात आली आहे, तर अतिक्रमण विभागाकडे पोलीस निरीक्षक सय्यद यांना सायबर सेल या ठिकाणी नवीन नियुक्ती करण्यात आली आहे.